वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहत आहोत. वरिष्ठ पदावर पदोन्नती संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्णय निर्गमित, पाहूया असा विस्तार. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स तसेच करा. तसेच मित्रांना शेअर करायला विसरू नका. कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख ह्या पदावरील पदोन्नतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता ह्या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी तरतूद शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 27/9/2023 रोजीच्या शासन निर्णयाने करण्यात आलेले आहे. यावास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकांची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक ह्या पदावर झालेल्या नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. ह्या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत श्री राजू पांडे यांचा दिनांक 22 मे 2024 रोजीच्या अर्जाने शासनास कळवले आहे. तरी सदर अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेल्या बाबी ह्याची खातरजमा करण्यात येईल. याबाबत शासन निर्णय दिनांक 27/9/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्याचे निर्देश कक्षा अधिकारी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूयात. मित्रांनो, चॅनलमार्फत नवनवीन अपडेट तसेच लेटेस्ट बातमी आपल्यासमोर पोहोचतील. आपले चॅनल समजून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परिपत्रक पाहूया. 24 मे 2024 केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक 27/9/2023 शासन निर्णयानुसार ह्या परिपत्रकामध्ये आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. केंद्रप्रमुख ह्या पदावरील पदोन्नतीकरता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सेवाज्येष्ठता गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नती म्हणून नेमणूक करण्यात येईल. अशा प्रकारे शासनाने 27/9/2023 कार्यवाही करण्याबाबत महत्त्वपूर्ण पूर्ण परिपत्रक आपण बघितलेले. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.